शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। कालपासून जे द्राक्ष पट्ट्यात जे वादळी वाऱ्याचं आणि पावसाचं जे वातावरण झालेलं आहे, त्या वातावरणामुळं द्राक्ष बागेचं आणि द्राक्ष बागाच्या फ्लॉवरिंगमधनं पास झाले त्यांचं अतिशय आता नुकसान झालेलं आहे। ज्या आता फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट आहे त्यांचं गळकुजीमध्ये जाण्याचा धोका जास्त आहे आणि जे फ्लॉवरिंग पासून पुढे गेलेले त्या द्राक्ष मण्यावर करपा, झंतुमोनस, बॅक्टेरियल स्पॉट असे आदर्श रोग आणि डावणी भुरी असे रोग येण्याची शक्यता आहे। आणि ह्या पावसामुळं गेले कित्येक दिवसात आता हे वातावरण बिघडल्यामुळं ह्या भागातला जवळजवळ द्राक्ष बागांतर शेतकरी जवळजवळ संपत आलेला आहे। आणि यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा आता इथून पुढच्या काळात जरा सावधपणे औषधाची फवारणी केली पाहिजे, जेवढ्या बागाचं नुकसान कमीत कमी होईल याचं बघितलं पाहिजे। आणि सरकारनं सुद्धा बाकीचं राजकारण बाजूला ठेवून बाबा निसर्गाच्या ह्या आपत्तीला द्राक्ष बागायतदारांनी काय जास्तीत जास्त मदत करता येईल किंवा त्यांना बाबा एखादं ठोस असं आश्वासन देता येईल असं करून काहीतरी त्याच्यावर एक चर्चा करायला पाहिजे सरकारनं आणि विरोधी पक्षानं सुद्धा त्याच्यावर चांगली चर्चा करायला पाहिजे। नाहीतर ह्या ह्याच्यात 2 वर्ष झालं कोरोनामुळं द्राक्ष बागायतदारांचं आणि इतरांचं तर हाल झाले, पण आता ह्या ह्याच्यात पावसामध्ये जास्तीत जास्त करून द्राक्ष बागायतदारांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। याच्यावर मात्र जरा लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा अशी एक मी माझी विनंती आहे।